शहरात दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या टोळीचा अखेर शहर गुन्हे शाखा पथकाने शोध घेतला. पेट्रोल संपल्याचे सांगून एका दुचाकी चालकाजवळील मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चौघाकडील तब्बल 2,29,000 रुपयाचा मुद्देमाल सुद्धा जप्त केला आहे. अमरावती शहरात काही दिवसाआधी दुचाकीने घरी परतणाऱ्या युवकाला दुचाकीचे पेट्रोल संपल्याची बतावणी करून त्याच्याकडून मोबाईल हिसकावून पोबारा झाल्याची तक्रार दाखल झाली असता त्याच आरोपीचा शोध घेण्यास शहर गुन्हे शाखा युनिट 2 पथकाला यश आले आहे. गुन्हे शाखा पोलीस पथकाने या प्रकरणात गुलिस्तानगर राहणारा 22 शेख इम्रान उर्फ बफर शेख सदिक, हबीबनगर राहणारा 19 रिजवान बेग रहमत बेग, उस्माननगर राहणारा 20 साबिक खान अब्दुल्ला खान तर गुलिस्तानगर राहणारा 19 शेख जुनेद शेख रजिक या चौघांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. आरोपीजवळील पोलिसांनी 6 3 चाकू 2 दुचाकी असा एकूण 2,29,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात API महेश इंगोले, सत्यवान भुयारकर, अनिकेत कासार, संजय वानखडे, पोलीस कर्मचारी राजेंद्र काळे, जावेद अहमद, गजानन ढेवले, संग्राम भोजने, दीपक सुंदरकर, निलेश वंजारी, मंगेश शिंदे, चेतन कराडे, योगेश पवार, सागर ठाकरे, संदीप खंडारे यांनी केली.